जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणावरून आशिष शेलारांनी गृह मंत्रालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं तर जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी रुता आव्हाड यांनी पाठराखण केली। जे काही घडलं ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, त्याला विनयभंग म्हणता येत नाही असं आव्हाडांच्या पत्नी रुता आव्हाड यांनी म्हटलं। तर या सगळ्या प्रकरणी आशिष शेलारांनी काय प्रतिक्रिया दिली तर आव्हाडांच्या पत्नी रुता आव्हाड यांनी देखील काय म्हटलं पाहूयात। होय खरं गृहमंत्र्यांनी सामान्य महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मराठी कुटुंबाला त्याच्यावर कोणी आरोप प्रत्यारोप जबरदस्ती विनयभंग दादागिरी आणि मारहाण करू नये, केल्यास त्याला कायदेशीर बडगा आहे हे गृहमंत्र्यांनी दाखवलंय आणि म्हणून गृहमंत्र्यांचं स्वागत आणि अभिनंदन आम्ही करतो। माझी चोरी पकडली गेली तर पकडणारा पोलीस जबाबदार असं तालिबानी माणसाला वक्तव्य शोभणारं वक्तव्य हे जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस करते। हे जे सगळे लोक इकडे आली आहेत ते निवळ साहेबांसाठी आली आहेत, त्यांना काय कोणी बसांमधून भरून का रिक्षामधून भरून का आणलेलं नाही। आमच्या विद्यार्थी वेखंडे देखील आलेले आहेत ज्या शहापूरमध्ये राहतात, म्हणजे दॅट्स व्हॉट आय एम सेइंग की जेव्हा फियर सायकोसिस माणसाच्या मनावर काम करतं तेव्हा तुम्ही तेच फियर सायकोसिस तुमच्या दुश्मनावर पण वापरता। इट इज अ कम्प्लीट फिअर इन युअर माइंड अबाउट आय डोंट नो वॉट। आणि ह्याला जे कोणी अप्रत्यक्षरित्या जबाबदार असतील त्यांना देखील वेळ आल्यानंतर वी विल पुट देम इन टू द फेस ऑफ द लॉ।